दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एकदा सपशेल अपयश मिळाले. काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता होती, पण आता असं काय झालंय की काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. त्याची कारणं काय आहेत हे जाणून घेऊयात आमच्या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं पानिपत झालंय. निवडणुकीची आकडेवारी काँग्रेससाठी निराशाजनक राहिली आहे. आपलं ही निवडणूक सहज जिंकली आहे, तर भाजपनं संपूर्ण प्रतिष्ठा आणि ताकद पणाला लावून ही निवडणूक लढवली आहे. पण या निवडणुकीत काँग्रेस पक्ष अगदी शांत दिसला. निवडणुकीदरम्यान कुठे पक्षाच्या सभा नाहीत किंवा फारशा जाहिरातीही नाही. चर्चेतही कुठं काँग्रेसचं नाव नव्हतं हे विशेष. दिल्लीच्या निकालावरून काही प्रश्न निर्माण झाले आहेत. निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाचे नेते निराश झाले होते की त्यांनी जाणीवपूर्वक माघार घेतली हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. कारण दिल्लीतच राहणाऱ्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी प्रचारात उतरल्या नाही. पक्षाचे माजी अध्यक्ष असलेल्या राहुल गांधींनी फक्त दोनच सभा घेतल्या. याशिवाय प्रमुख नेत्यांचाही प्रचार फारसा दिसला नाही. काँग्रेसची उदासीनता का आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 2013 पूर्वी सलग 15 वर्ष दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती, पण 2013 ला केजरीवालांच्या आम आदमी पार्टीचा उदय झाला. पुढे 2 वर्षांनी 2015 च्या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. 2015 साली आपनं 67 जागा जिंकून सत्ता स्थापन केली, तर भाजपला 3 जागा मिळवून आल्या. काँग्रेसला 0 जागा मिळाल्या तरी 2015 मध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी 9.60% होती. 2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सुमारे 22% मतं मिळवून दुसऱ्या स्थानी होती. यावेळी काँग्रेसला आपहून जास्त मतंच मिळाली. मतांची टक्केवारी जास्त असतानाही काँग्रेसनं विधानसभेला फारसा प्रचार का केला नाही हा महत्त्वाचा प्रश्न. यामागे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं जाणीवपूर्वक ही खेळी खेळण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांना वाटली. काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता नाही हे त्यांच्या पक्षनेत्यांना माहीतच होतं. काँग्रेस आणि आपचा मतदार वर्गही समान आहे, त्यामुळे आप विरोधात झालेल्या मतविभाजनेचा फायदा भाजपला होऊ शकतो. त्यामुळे मोदी आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसची अशा प्रकारची रणनीती असू शकते. दिल्लीत काँग्रेसनं स्थानिक पातळीवर प्रचार केला, त्यामुळे 3-4 उमेदवार निवडून आले तरी चालतील. पण भाजपला थेट मदत होता कामा नये अशी काँग्रेसची भूमिका होती असंही बोललं जात आहे. पण याचबरोबर काँग्रेसचे उदासीन धोरण हे देखील पराभवाचं एक मुख्य कारण मानलं जात आहे. ते कसं जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सत्तेतून बाहेर गेल्यावर काँग्रेसला मरगळ येते असं राजकीय जाणकारांचं मत आहे. काँग्रेसनं देशात अनेक ठिकाणी सत्ता उपभोगली, पण सत्ता गेल्यानंतर त्यांच्यामध्ये निष्क्रियता येते. काँग्रेसमधील हायकमांड संस्कृती त्याला कारणीभूत आहे असाही सूर व्यक्त होतो. दिल्लीप्रमाणेच उत्तर प्रदेश, बिहार यांच्यासारख्या राज्यात काँग्रेसची सातत्यानं सत्ता येत होती, पण त्यांनी इथं पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकडे लक्ष दिलं नाही. तसंच दुसऱ्या फळीतलं नेतृत्व उभं करण्याची काळजी त्यांनी घेतली नाही, त्यामुळे या राज्यातील काँग्रेस पक्षाची स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. दलित तसंच मुस्लिम हे काँग्रेसचे मूळ मतदार मानले जातात. कलम 370, CAA, NRC सारख्या मुद्द्यांवर मुस्लिम मतदारांचा विश्वास जिंकण्याची संधी काँग्रेसला होती, पण त्यांनी या संधीचा वापर योग्य प्रकारे केला नाही. अशी काही कारणं काँग्रेसच्या पराभवाबद्दल सांगितली जात आहेत. दिल्लीपुरता विचार केल्यास इथं आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचा मतदार एकाच प्रकारचा आहे. 2013 मध्ये काँग्रेसचा मतदार थोड्याफार प्रमाणात आणि 2015 मध्ये मोठ्या प्रमाणात आपकडे वळला. हा मतदार खेचून आणण्यासाठी गेल्या 5 वर्षात प्रयत्न करणं आवश्यक होतं, पण काँग्रेसनं तेही केलं नाही. लोकसभेत त्यांनी काही प्रमाणात जोर लावला होता, पण तिथंही अपयश आल्यामुळे ते खचले असण्याची शक्यता वर्तवली जाते. स्थानिक पातळीवर बोलायचंच झाल्यास यंदाच्या निवडणुकीत दिवंगत काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचाच फोटो काँग्रेसच्या जाहिरातींमध्ये दिसला. काँग्रेसचे दिल्ली अध्यक्ष सध्या सुभाष चोपडा आहेत. त्यांचं नाव सुद्धा अनेकांना परिचित नव्हतं. एवढंच काय तर सुभाष चोपडा यांना गुगल केल्यास त्यांचे फोटोही लवकर सापडत नाहीत. त्यावरून त्यांचं कर्तृत्व किती असू शकतं याचा जरासा अंदाज बांधता येईल. शीला दीक्षित, अजय माकन यांच्यानंतर दिल्ली काँग्रेसचा प्रमुख चेहरा कोण असा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. राज्यातील नेतृत्व
व सक्षम नसल्यामुळे कार्यकर्त्यांनाही जोश येत नाही, याचा फटका निवडणुकीत बसतो हे वास्तव आहे. काँग्रेसनं दिल्लीवर 15 वर्ष राज्य केलं, पण गेल्या 60 वर्षात काँग्रेसचं दिल्लीत अस्तित्वही दिसत नाही. यंदा निवडणुकीत आम आदमी पार्टी विरुद्ध भाजप अशी सरळ लढत झाली, पण मैदानात असूनही हार मानलेल्या खेळाडूसारखी अवस्था का झाली याचं आता काँग्रेसनं आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.